आपण मूर्ती स्थापन केलेली आहे, काय सांगणार आहात आणि आपण डॉक्युमेंटची मागणी करता, कोणाकडून करता आणि मूर्ती स्थापन करण्याचं कारण काय? ज्यांनी म्हटलेलं होतं की 20 एकरची जागा, ज्यांनी म्हटलेलं होतं, जे आमदारांनी म्हटलेलं होतं विकास ठाकरेने की माझ्याकडे 20 एकरचे डॉक्युमेंट आहे आणि त्याच्या आधारावर 272 दिवस आम्ही इकडे आंदोलन केलं. दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतात की 20 एकरची जागा नाही आहे, नितीन गडकरी म्हणतात की 20 एकरची जागा नाही आहे. हे जे बनवा बनवी चालू आहे हे आम्हाला चालणार नाही. आम्ही मागच्या वेळेसही सुद्धा अल्टिमेटम दिलेला होता की 4 ऑगस्टपर्यंत या स्मारकाचं काम तुम्ही सुरू करा, परंतु या मनुवादी सरकारने एकही काम काही सुरू केलं नाही. तुम्ही इकडे बघू शकता की याच जागेवर आम्ही वीट लावलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने. त्यांना आम्ही 3 महिने दिले. समितीचे लोक, किशोर गजबेचे लोक फक्त आम्हाला सतत मूर्ख बनवत गेले की माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे. नंतर आमदार सुद्धा बोलले की 20 एकरची जागा राखीव आहे, परंतु आम्हाला विश्वास या दोघांवरच होता. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढं मोठं आंदोलन उभारलं. सरकारला आम्ही म्हटलेलं होतं की 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत या जागेचं बांधकाम तुम्ही सुरू करा, परंतु त्यांनी काही सिरियसली आम्हाला घेतलेलं नाही. दुसरं हे आहे की नितीन गडकरीला, देवेंद्र फडणवीसला, विकास ठाकरेला हे मागे जे एक फाउंटेन बनत आहे अंबाझरी गार्डनला, त्याचा उद्घाटन करायला यांच्याकडे वेळ आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं हे जे स्मारक इथे जे कचरापेटी बनून गेलेलं आहे, आम्ही याच्या अगोदर पण आम्ही म्हटलेलं होतं, याच्याबद्दल यांना संवेदनशील आहेच नाही. म्हणून आता मागच्या वर्षी हे आंदोलन दसऱ्याच्या तोंडावर या लोकांनी षडयंत्र करून पाडलेलं होतं, कारण की यांना माहीत होतं की डॉक्टर बाबासाहेबांचे जे लाखो अनुयायी आहेत ते नागपुरात येतात. यावेळेस दसऱ्याच्या तोंडावर आम्ही हे आंदोलन परत सुरू केलेलं आहे. आम्हाला आमची मागणी 20 एकरची नाही आहे, तुम्ही क्लिअर करून घ्या. आमची मागणी 20 एकरची नाही आहे, आमचा दावा 20 एकरचा आहे आणि ते दावा असते डॉक्युमेंटवर जे आमदारकडे आहे. आणि आमदार जो आहे, आतापर्यंत यांच्या विरोधामध्ये आम्ही गेलो नाही, पण आता त्यांच्याही विरोधात आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्रजी फडणवीस, हे दोघं सुद्धा आम्हाला इच्छा इथे पाहिजे, नाहीतर आमचे लाखो अनुयायी लोक इकडे येत आहेत आणि मग सरकार रेस्पॉन्सिबल राहणार. आम्ही काही व्हायलेन्स नाही करत आहोत, आम्ही बुद्धांचे मार्गावर चालणारे लोक आहोत, आम्ही व्हायलेन्स नाही करत आहोत. आम्ही परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे मी ठेवलेली आहे. स्थापन म्हणजे आता आमचं कॉन्क्रीटचं माली येत आहे, विटाई आमची येऊन राहिलेली आहे. आप अगर हलके में ले रहे हो बांधकाम, हम लोग यही शुरू करेंगे. हमको सिर्फ जवाब चाहिए 20 एकड़ का और कुछ नहीं. अगर 20 एकड़ की जगह नहीं है हम लोग नहीं लेंगे, 20 एकड़ की जगह है तो हम लोग लेंगे, लेकिन हमको उसके डॉक्यूमेंट चाहिए. हमको मांगनी नहीं चाहिए, मांगनी करते बैठे तो हमारी पीढ़ों पीढ़ी निकल जाएगी और आंदोलन ही हम लोग करते रहेंगे. हमारे पास डॉक्यूमेंट चाहिए और वो हमको आज के आज चाहिए. हम लोग यहाँ से नहीं जाने वाले. किसी को 44 एकड़ में बाबा साहब क्या विकास ठाकरे बेवकूफ बना रहे है. 44 एकड़ में ये 20 एकड़ का पट्टा है और इसके बाजू में 24 एकड़ की जगह है. वो 24 एकड़ की जगह में अभी आप जाइए वहां पे, वहां अंबाझरी गार्डन का जो बोर्ड लगा हुआ है उसके ऊपर क्लियर लिखा हुआ है उस्ताद लहूजी साड़वे अंबाझरी उद्यान. उस्ताद लहूजी साड़वे का नाम हटाना मतलब बाबा साहेब के गुरु का नाम हटाना. और उस्ताद लहूजी साड़वे को मानने वाला जो समाज है वो मातंग समाज है और मातंग समाज के भी और भी लोग हमारे साथ यहाँ पे है खड़े है. वो लोग चाह रहे हैं कि बौद्ध समाज और मातंग समाज जो इतने सालों से साथ में रह रहा है उनमें झगड़ा हो जाए. यही विकास जी ठाकरे कर रहे हैं इलेक्शन के पहले. ये हम लोग नहीं होने देंगे. ये मुद्दा सामाजिक है, बाबा साहेब का है. इसको बाबा साहेब के मुद्दे तक रखने दो. इसको अगर आप इलेक्शन तक लेके जाओगे तो आपके ऊपर बहुत भारी पड़ने वाला है, दोनों के ऊपर, ये भाजपा और कांग्रेस. और देवेंद्र फडणवीस जी को जब पता था कि ये जगह नहीं है, एक स्टेटमेंट लग रहा है उनको आके, एक स्टेटमेंट कि हाँ ये जगह नहीं है हम स्मारक बनाएंगे, इतना बोलने में उनको क्या जा रहा था. आपके कई सारे पत्रकार भी थे वहां पे. ये पत्रकारों के सामने देवेंद्र जी फडणवीस ने कहा था 20 एकड़ की जगह नहीं है लेकिन मैं मीडिया में नहीं बोलूंगा. मतलब उनको झगड़े लगाने हैं, ये उनको समझ में आ रहा है. दलितों को, बुद्धिस्ट को, ये समाज को कैसा बंटवाना है ये भाजपा कांग्रेस को अच्छे से पता है. ये मैटर में पॉलिटिशियंस को करना नहीं है. हमको चाहिए हमारे माननीय उप मुख्यमंत्री यहाँ पे अभी के अभी. हमको चाहिए माननीय यहाँ का जो आमदार जिनके पास डॉक्यूमेंट है वो. हमको चाहिए वो सारे लोग जिन्होंने ये दावा किया था कि हमारे पास 20 एकड़ के डॉक्यूमेंट है वो अभी के अभी हमको यहाँ पे चाहिए. अन्यथा ये आंदोलन बहुत बड़ा होने वाला है. आपने देखा औरंगाबाद में क्या हुआ, आपने देखा क्या किस तरीके से जो समाज है वो एकत्रित हुआ. यहाँ पे भी आपको यही दिखने वाला है. हमारे बाहर के जो भाई लोग यहाँ पे आए हैं उनके भी बहुत बहुत धन्यवाद. अभी और लोग यहाँ पे आ रहे हैं. मीडिया वाले से मेरी विनती है कि आप कृपया करके यहीं पे देखिए कि हम लोग अभी क्या करते हैं. आने वाले 3 से 4 घंटों के अंदर अगर हमको डॉक्यूमेंट नहीं मिले, आप देखिए ये आंदोलन कितना तीव्र होने वाला है. थैंक यू.